नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण आपल्या धड्याला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सर्वात प्रथम तुम्ही सपनाच होमस्कूलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे. तर आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे तुमच्या मोबाईलवर हा व्हिडिओ नक्की आला असेल जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर, आणि नसेल केलं तरी तुम्हाला व्हिडिओ आमच्या सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये भेटू शकतो. आणि तो म्हणजे आपण शिकलो आहोत कोणता तिसरा धडा, आणि तो आहे धार्मिक समन्वय. तर धार्मिक समन्वय हा धडा आपण शिकलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये. आता आपण शिकणार आहोत, समजून घेणार आहोत धार्मिक समन्वय या धड्याचे प्रश्न उत्तर. तर याचा स्वाध्याय आपण आज सोडवणार आहोत, त्याची सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण बघायची आहेत. समजा तुम्ही याचे प्रश्न उत्तर लिहिले असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न उत्तर टॅली करा माझ्या प्रश्न उत्तरांसोबत. तर आता सुरुवात करूया याच्या प्रश्न उत्तरांच्या स्वाध्यायाला. स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण आता मागच्या धड्यात काय काय शिकलो होतो. तर हा धार्मिक समन्वय हा धडा काय आहे, हा भक्ती चळवळीचा धडा आहे. म्हणजे याच्यामध्ये भक्ती चळवळ कशी विस्तारत गेली, कशी फोफावत गेली, आणि एकूणच संत कबीर असतील, संत बसवेश्वर असतील, महात्मा बसवेश्वर असतील, किंवा चक्रधर स्वामी असतील, गुरु नानक असतील, किंवा सुफी पंत असेल, असे आपल्या भारतातील सगळे धर्म, सर्व धर्म समभाव या न्यायाने जाणारे सर्व धर्म कसे असतील, ह्या सर्वांचा आपण अभ्यास केला. आता आपण याची प्रश्न उत्तर बघू, तेव्हा आपल्याला उत्तर लिहिणं जास्त सोपं जाणार आहे. त्यामुळे फक्त स्वाध्याय बघण्यापेक्षा तुम्ही धड्याच्या प्रश्न उत्तरांकडे आणि धड्याकडे दोन्हीकडे लक्ष सारखंच द्या, म्हणजे कोणताही प्रश्न आला परीक्षेला तर तुम्हाला उत्तर लिहिता येईल. तर सर्वात पहिला प्रश्न आहे परस्पर संबंध शोधूयात. तर परस्पर संबंध शोधून आपल्याला लिहायचं आहे. उदाहरणार्थ पहिला प्रश्न काय आहे, महात्मा बसवेश्वर कर्नाटक, आणि ते काय संत मीराबाई. आता महात्मा बसवेश्वर जर कर्नाटकचे आहे तर संत मीराबाई कुठल्या आहेत, तर उत्तर लिहून घ्या संत मीराबाई राजस्थान, कारण मीराबाई राजस्थानच्या होत्या म्हणून मीराबाई राजस्थान हा आपण परस्पर संबंध यातला शोधलेला आहे. नंतर आपला प्रश्न आहे रामानंद, रामानंद हे उत्तर भारतातले होते. तर चैतन्य महाप्रभू कुठले होते, तर चैतन्य महाप्रभू होते पूर्व भारतातले. ठीक आहे, तर हे परीक्षेला असे प्रश्न नक्की येतात त्यामुळे त्याची उत्तर आवर्जून लिहा, तर लिहाच पण लक्षात ठेवा. तर चैतन्य महाप्रभू होते पूर्व भारतातले. पूर्व भारत म्हणजे कुठलं भारत, भारताच्या दिशा येतात ना लक्षात, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, म्हणजे आसाम मिझोराम मेघालय हे पूर्वेकडचा, आपल्या भारताचा पूर्वेकडचा प्रदेश आहे, तो आहे पूर्व भारत. नंतर तिसरा प्रश्न आहे चक्रधर, चक्रधर स्वामी कुठले होते, महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांचा धर्माचा प्रसार विस्तार केला होता. आणि शंकरदेव कुठले होते, हे होते आसाममधले, आणि आसाम सुद्धा आपल्या भारताच्या पूर्वेकडेच येतो. त्यामुळं चक्रधर स्वामी म्हटलं तर महाराष्ट्रात आणि शंकरदेव म्हटलं तर कुठे, आसाममध्ये. ओके, आलं लक्षात. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात आपला. आपला पुढचा प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा. आता हा जो तक्ता आहे तो कसा आहे बघा, भक्ती चळवळ महानुभव पंथ शीख धर्म अशा तीनही धर्मांविषयी आहे, पण त्याचे प्रसारक कोण होते आणि त्यांनी ग्रंथ कोणते लिहिले होते आपण बघायचे. आता आपण एक एक करून हे बघूयात, म्हणजे जसं की भक्ती चळवळमधले प्रसारक जेवढे होऊन गेलेत, जितक्या लोकांनी ग्रंथ लिहिले तर सगळ्यांची नावं आपण आता बघूयात. हे बघा भक्ती चळवळ, भक्ती चळवळला सगळ्यात प्रसारक कोण होते, महाकवी सूरदास होते, त्यांनी सूरसागर हा ग्रंथ लिहिला होता. नंतर आले तुलसीदास, तुलसीदास यांनी काय लिहिलं, रामचरित मानस. नंतर मन्मथ स्वामी, मन्मथ स्वामी परमरहस्य. नंतर कबीर, संत कबीर यांनी कबीरांची दोहावली. नंतर मीराबाई, आणि मीराबाईंची पदे आणि भक्तिरचना प्रसिद्ध त्यांचे ग्रंथ आहेत. तर हे झाले भक्ती चळवळीतील प्रसारक आणि ग्रंथ. नंतर महानुभव पंथ, महानुभव पंथाचे कोण होते प्रमुख, चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी चक्रधरांच्या अनुयायांनी लिहिलेले ग्रंथ आता आपण इथं बघतोय, कारण चक्रधर स्वामींनी काय केलं, धर्माचा विस्तार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणात केला. त्यांनी बोली भाषा वापरली, लोकभाषेतनं केला, त्यामुळे एकूणच त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येनं तयार झाले. आणि त्यांनी जे लिहिलेले ग्रंथ आहे ते आपण बघूयात. माहीम भट यांनी लीळा चरित्र लिहिला, महदंबा यांनी धवळे लिहिला, नरेंद्र यांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिला, केशुबास यांनी सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ असे दोन ग्रंथ लिहिलेले आहेत. व्यवस्थित लिहून घ्या. आणि शीख धर्माचं बघाल तर शीख धर्मामध्ये मुळातच गुरु नानक, गुरु नानकांनी गुरु ग्रंथ साहेब जो लिहिला होता त्यालाच
तिथला ग्रंथ मानला जाता किंवा तोच मेन ग्रंथ आहे, त्याच्यामुळे गुरु नानक आणि गुरु ग्रंथ साहेब इतकंच लिहायचं आपल्याला। आपण आता पुढचा प्रश्न बघूया। आपला पुढचा प्रश्न आहे संत लिहितेवा, लिहितेवा म्हणजे आपण लिहायचं उत्तराचं। संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले। विख्यात म्हणजे काय? अगदी प्रसिद्ध व्यक्तिमत्व, जगप्रसिद्ध झाले संत कबीर। तर हे संत कबीर भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले, तर ह्याच्या बद्दल आपण माहिती लिहायची आहे। तर आपण माहिती बघूयात की का हे संत कबीर विख्यात संत म्हणून उदयास आले। आपण धडाचा अभ्यास करतानाही बघितलं होतं आणि आता परत उत्तरातही बघूयात। महत्त्वाचं म्हणजे संत कबीरांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही। दुसरं म्हणजे त्यांनी सत्यालाच ईश्वर मानलं। तिसरा मुद्दा आहे सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली। आणि चौथा मुद्दा आहे कबीरांनी जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत। अजून एक मुद्दा राहतोय आपला, एक मिनिट, आपण उत्तर आहे ना शक्यतो मुद्द्यात लिहायची। याचा फायदा काय होतो माहिती का, की जेव्हा आपण परीक्षेला उत्तर लिहित असतो किंवा आपल्या लक्षात पटकन राहतं, गोंधळ होत नाहीतर काय होतं, एकदा पॅरेग्राफ सारखं उत्तर लिहिलं ना मग गडबड होती, लक्षात नाही राहते। तर मला असं वाटतं चार मुद्दे तुम्हाला नीट समजले असतील, लिहून घ्या, पॉज करा व्हिडिओ, त्यावेळेस लिहून घ्या, पण व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या तुमचं उत्तर काय आहे, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त पाठ नाही करावं लागणार, तुम्हाला सहज समजेल। पाचवा मुद्दा आहे संत कबीरांनी हिंदू मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले, कारण ते कोणत्याही विशिष्ट एका धर्माच्या बाजूला नव्हते। त्यामुळे संत कबीर भक्ती चळवळीतील एक विख्यात संत म्हणून उदयास आले। आपण आपला दुसरा प्रश्न बघतोय की महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम। आता महात्मा बसवेश्वरांनी जे कार्य केलं होतं त्याचा काय काय परिणाम झाला समाजावर आपण बघूयात। आता कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला, त्यांनी जातीभेदाला विरोध केला, त्यांनी श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले, चळवळीमध्ये महिलांचा सहभाग केला, महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेत पण रचना केल्या, महात्मा बसवेश्वरांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेत दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला। कारण लोकभाषेत झाल्यामुळे काय झालं, लोकांपर्यंत त्यांचा संदेश पोहोचला, त्यांचे सगळं समजले लोकांना गोष्टी, आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनावर आणि त्यांच्या एकूणच वर्तवणुकीवर परिणाम झाला, त्यामुळे त्यांची शिकवण जास्त ठसली। ठीक आहे, तर आता आपण बघितलं की महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। आपला पुढचा प्रश्न तो खूपच छान आहे, तो म्हणजे खालील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधा। आता मी ऑलरेडी शोधली आहेत, पण याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही सापडत असतील तर तुम्ही करा। जसं की इथे सगळ्यात पहिली आडवी ओळ काय, गुरु गोविंद सिंग, उभी आहे गुरु नानक, नंतर त्यातच काय आपल्याला भेटतंय ना संत सेना, हा असा उलट लिहिलेला आहे संत सेना, नंतर इथे आहे सूरदास ते पुरंदर दास, नंतर इथे मन्मथ स्वामी आणि त्याला जोडून काय मीराबाई। ठीक आहे, आता हे पंप हे पण संतांचंच नाव आहे बरं का। नंतर अजून काय राहिलं आपलं, सूरदास झालं, गुरु सांगितलं, संत सेना सांगितलं, पुरंदरदास झालं, कबीर, संत कबीर आपल्याला भेटलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण आपल्या संतांची नावे इथे या चौकटीत लपलेली शोधली आहेत। याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला आणखी नावं भेटली तर शोधा, मजा येते असे खेळ खेळायला। आणि आता आपला धडा तर पूर्ण झालेला आहे, स्वाध्याय पूर्ण सोडून झालेला आहे, छोटासा स्वाध्याय आहे, पण यातले प्रश्न हमकाच परीक्षेला येतात, कारण याच्यामध्ये गाळेल जगा, जोड्या लावा असं विचारण्यासाठी खूपच प्रश्न असतात। तर आता आपण इथे उपक्रम आहे की सूफी संगीत परंपरेतील एखादे भजन मिळवून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करा, तर हा उपक्रम आहे, तो तुमच्या पातळीवर तुम्ही करू शकता। हा स्वाध्याय पूर्ण इथे सोडवला आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल ना माझा तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण त्यांना पण हे प्रश्न उत्तरे भेटतील, आणि सपनाच होमस्क्रीन चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या धड्यासोबत। तर तोपर्यंत अभ्यासासाठी ऑल द बेस्ट।